सामना सामना सुरू करा, सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. हॅलो हॅलो, दोघांची टीम लिस्ट नाही आली, बॉल पडलेला आहे आणि राखीव खेळाडू पण नाही, दोन्ही संघांना 5-5 रनांची पेनल्टी. ओके, बॉल पडायच्या अगोदर तुमची लिस्ट आणि तुमचा राखीव खेळाडू पाहिजे असतो, ते दोघांच्या संघाने झाले नाही आहे. राखीव खेळाडू पण नाही तुमच्या स्क्वॉडमध्ये, बॉल पडलेला आहे, तुम्हाला 5-5 रनांची पेनल्टी दोघांनी संघांना. चंडू सिमर शपार, ट्वेल्थ मॅन कंपल्सरी, त्याची अनाऊन्समेंट सातत्यानं होते, कालही झाली होती. ट्वेल्थ मॅन कंपल्सरी या ठिकाणी समालोचक कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. कदमकाचा इस्तेमाल, डासिंग डाउन द विकेट, गेंद को खेल दिया बॉलर के सर के ऊपर, से गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जा रही है और अच्छा स्ट्रोक था. अखिलेश बल्लेबाजी कर रहे, 4 पर प्रथमेश जिन्होंने कल प्रभावित किया था, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी. शाहरुख अपनी बोलिंग मार पर तैयार, स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के. विशालगढ़ फाइटर, कॉपी ऑफ टर्म के बाहर जाके गेंद कौन साइड पर खेलने की कोशिश, अच्छी लाइन द लेंथ शाहरुख की. इस बार बल्लेबाज पीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन के सवाल को निरस्त किया है. शाहरुख अपनी बोलिंग मार पर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, हवा में उछाला स्टक कवर का, खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद बिल्कुल बॉडी लाइन की तरफ जाएगी, 4 रनों के लिए. 1 2 3 4, 1 2 का 4, 4 रन चौका. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 ट्वेल्थ मैन, दोनों का ट्वेल्थ मैन नहीं था इसलिए ऑर्गेनाइजर ने बिल्कुल दोनों टीमों के लिए 5 रन की पेनल्टी है. अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर, पावर प्ले में पावर दिखाते हुए बल्लेबाज अखिलेश, गेंद बॉलिंग के बाद 4 रन चौका. सुंदर बल्लेबाजी अखिलेश द्वारा, 12 पर बल्लेबाजी करे, 5 गेंदों का सामना किया, स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. शाहरुख की ये पहला ओवर और बहुत ही महत्वपूर्ण नंबर, 3 चौके बल्लेबाज अखिलेश के बल्ले से, स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान प्रेसिडेंट हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 आज का ग्रैंड फाइनल का दिन है. शाहरुख के पहले ओवर में 12 रन और एक पहले ओवर का खेल समाप्त, रन संख्या 13 रन बगैर किसी नुकसान के. पकाने के बाद अंदर की तरफ आती भी गेंद और खराब फील्डिंग दायरे के अंदर, फील्डिंग बहुत महत्वपूर्ण रहेगी, जैसे कि कल फील्डिंग का स्तर इतना अच्छा नहीं रहता, बल्लेबाजी और गेंदबाजी बहुत ही बढ़िया रही थी लेकिन फील्डिंग में थोड़ा और बेहतर पर काम करने की जरूरत है. 15 रन बगैर किसी नुकसान के.
मयूर अपनी बॉलिंग पार पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। पॉइंट कवर स्ट्रक कवर पर खिलाड़ी, एक लॉकअप पर खिलाड़ी तैनात है। टीम के कप्तान गेंदबाजी कर रहे हैं, ऑफ स्टंप के बाहर कट करना चाहते थे, बल्लेबाज थोड़ा शफल भी हुए और गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। रन बनाने का कोई अवसर नहीं है। प्रमुख गेंदबाज के तौर पर मयूर, पहला दिन पहला मैच अच्छा नहीं रहा। पहले मैच में वो 29 रन आए थे उनके खिलाफ पहले ओवर में। अधिक बहुत अच्छी लाइन डाल रहे हैं, आउट ऑफ द स्टंप टिप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है। इस बार टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई गेंद और डायरेक्ट गेंद लगाने की कोशिश, अच्छा थ्रो था। टीवी एम्पायर की तरफ इशारा अक्षय निर्मल ने किया है तो संजय बालीराव टीवी एम्पायर के तौर पर काम करेंगे। परेश का ये ओवर बहुत महत्वपूर्ण और अपनी पॉलोत्र में बढ़िया फील्डिंग रही है। थ्रो किया था डायरेक्ट हिट, मयूर तो बिल्कुल इस पर कॉन्फिडेंट है, आत्मविश्वास के साथ इन्होंने अपील किया, लेकिन अक्षय निर्मल टीवी एम्पायर की तरफ चले गए हैं। अखिलेश 14 पर बल्लेबाजी कर रहे, 8 गेंदों का सामना किया है, डिसीजन पेंडिंग। 15 रन बगैर किसी नुकसान के दूसरे ओवर का खेल, दूसरा छटका खेल मैदान शुरू असताना मग या वेळेला एक अत्यंत सुरेख सुंदर असा थ्रो होता मयूरचा, डायरेक्ट हिट केले आणि बघूया त्यानंतर काय घडले काय बिघडले। पहा काय घडलं होतं मैदानावरती, डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट हमेशा बहुत डेंजर होते, तो ये बहुत ही महत्वपूर्ण विकेट। मयूर का अच्छा थ्रो था, टीम के कप्तान है अक्रश। बैक टू द पेवेलियन टीप पकाने के बाद उछाल था, सुंदर लाइन। कल का दिन खराब प्रदर्शन भूल के आज टीम के कप्तान मयूर बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बढ़ गया लाइन। इस तरह की गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाजी करना बहुत मुश्किल हो जाता है। नए बल्लेबाज अक्षय, स्कोर 15 रन 1 विकेट के नुकसान पर। अपनी बोरिंग मार्ग पर गेंदबाज मयूर तैयार, राइट अप ओवर दो विकेट गेंदबाजी कर रहे हैं। इस बार भी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, बल्ले का अंदरूनी किनारा, गेंद चली गई फ्लाइंग स्टिप पर, खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक इतमान के साथ दोनों बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया, 1 रन के साथ स्कोर 16 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर है, पहले ओवर में बेहतरीन बल्लेबाजी रही अखिलेश की, प्रथमेश के ऊपर भी पूरा दारोमदार, बहुत बेहतरीन खिलाड़ी है। मयूर का ये ओवर अच्छा कट रहा है, 5 गेंदों में केवल 3 रन। इस बार अच्छी लाइन, सुंदर गेंदबाजी, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, टिप्पा खाने के बाद दोबारा उछाल मिला और गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क, बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 16 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर समाप्त, 6 ओवर का मैच है। मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान प्रेजेंट हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 अफ्टर 2 ओवर स्कोर 16 वो लॉस्ट ऑफ 1 विकेट। न्यू बैटर इन अक्षय स्प्राइंग ऑन 1। देखिए एक गेंद पर प्रथमेश के ऊपर सबकी निगाह रहेगी, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, काबिलियत है, फॉर्म अच्छा चल रहा है। अखिलेश ने अच्छा आगाज करके दिया है। विशालगढ़ फाइटर टीम बल्लेबाजी कर रहे, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया। शाहरुख के पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, मिड विकेट पर अच्छा कैच, दूसरे विकेट का पतन और विशालगढ़ के उम्मीदों को यह दूसरा झटका लगा है।
टिप्पा ऑफ स्टंप के बाहर था, बैकफुट पर जाके ऑन साइड पर मिड विकेट बॉडेलर के बाहर भेजना चाहते थे, मिड विकेट पर खिलाड़ी बॉडी पर मौजूद है। अच्छा कैच, सुंदर फील्डिंग बाउंड्री लाइन पर, सफलता मिली शाहरुख को। शाहरुख के लिए सफलता, तीसरे ओवर का खेल और नए पैटर्न मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं कुंडाल। न्यू बैटर कुणाल, पिंडी की जमावट, फ्लाई स्टिप पॉइंट कवर इस टक कवर, लॉग ऑफ लॉग ऑन, मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। इस बार फाइन लेग पर गेंद को खेल दिया है, एक रन देने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, 17 रन दो विकेट के नुकसान पर। अब थोड़ा सा खेल धीमा हुआ, विकेट जब गिरते ना तो बिल्कुल सिचुएशन अपने आप चेंज हो जाती है, बदलाव आता है। और वही हुआ मैदान के अंदर, स्कोर 17 रन दो विकेट के नुकसान पर, अक्षय एक कुणाल एक, शाहरुख अपने बोलिंग मार्ग पर तैयार, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गति का चेस से बाहर, गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया है, पीछा करते हुए खिलाड़ी, गेंद ट्रैवल, बॉडी लाइन के बाद 4 रनों के लिए। इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा, अक्षय के बल्ले से चौका। ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया था, मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ, अच्छा कैच, उसके बाद भी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद के ऊपर अक्षय ने एक सुंदर स्ट्रोक जड़ा है, पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। अक्षय पहुंच चुके 5 पर स्कोर, फिलहाल 21 रन दो विकेट के नुकसान पर। विशालगढ़ फाइटर, काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद के नीचे शाहरुख, कैच तो नहीं होगा, कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा, क्योंकि देखिए आप गेंदबाजी कर रहे हैं, आगे जा रहे हैं, उसके बाद में पीछे आके कैच लेना, गेंद के ऊपर निगाह रखना, वो इतना आसान नहीं है। इस ओवर की बात करें तो एक चौका जरूर आया, शाहरुख का पहला ओवर 10 गेंदों का अगर खेल देखे तो 19 रन दिए, 1 विकेट इन्होंने छटकाया है। दूसरे ओवर में गेंदबाजी करने के लिए जब आए तो इन्होंने विकेट प्राप्त किया था शाहरुख। हवा में उछाला, मिस्ड स्ट्रोक, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी बहुत दूर, गेंद के नीचे आए, अच्छा कैच, सुंदर फील्डिंग, दिनेश ने कैच लपका, बल्लेबाज अक्षय की पारी समाप्त, विशाल गढ़ा फाइनल के उम्मीदों को यह तीसरा झटका। थैंक यू डीजे, शाहरुख की अच्छी गेंदबाजी, रायगढ़ 11 और शिवनेरी आपको टॉस के लिए तैयार रहना है। रायगढ़ आणि शिवनेरी दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती, आपण पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे, अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतिष्ठित सामना असेल, मॅच क्रमांक 3, स्कोर 23 रन 3 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर, साहिल अपना खाता नहीं खोल पाए, कुणाल एक पर बल्लेबाजी कर रहे हैं, शाहरुख का अच्छा ओवर, सुंदर गेंदबाजी कर रहे हैं और सबसे बड़ी बात है स्ट्राइक कर रहे हैं। स्कोर 23-3 विशालगढ़ फाइटर। साहिल अवघड़े, नए बैटर, टिप ऑफ स्टंप के बाहर, बीट हुए विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, सुंदर ओवर, गेंदबाजी बस शाहरुख द्वारा, सफल ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर 23-3। वेलकम बॅक सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान प्रेझेंट हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम, रायगड 11 आणि शिवनेरी दोन्ही संघांच्या कॅप्टनने विनंती करतोय आपण पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहा। मयूरचं हे दुसरं षटक आहे, अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज आहे संघाचा संघ नाईक, पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या, टिचून मारा केला होता, तिकट मारा केला होता मयूर लोखंडे।
या बल्ला टप्पा पडला तर उसळ घेणारा चेंडू होता, ऑन साईडने खेळायचा प्रयत्न, चेंडू निश्चितच पॅटवरती येत नाही आहे, गली क्षेत्रामध्ये जातो. लेग बायचा इशारा अक्षय निर्मलने केलाय. एकूण चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. कुणाल एक वरती, साहिल आपलं खातं खोललेलं नाही आहे. धावपळ करते धाबा 24-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ, सहा षटकांचा सामना. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान प्रेझेंट हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024, एक वेगळी स्पर्धा आपल्याला या मोसमामधली पाहायला मिळते. बॅट चिकट, अत्यंत सुरेख चेंडू होता आणि फुटपुक नाही आहे, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे निश्चित बॅट चिकट लागते. अगदी खोलवर टप्प्याचा पुढे टाकला चेंडू होता ऑफटमच्या बाहेर. मरची या षटकातली गोलंदाजी खूप चांगली, पहिले षटकही खूप चांगलं होतं आणि आता धापलकरती धाबा आहेत 25. पावशतक पूर्ण झालं विशालगड फायटर संघाचं. पहिल्या षटकामध्ये 13 धाबा आल्या होत्या, सुंदर स्टार्ट केला होता बॅटरनं अखिलेशनं, पण त्याचा विकेट गेल्यानंतर मात्र सामन्याचं चित्र बदलले. 3 गडी बाद 25. पुरंदर आणि विशालगड या दोन संघादरम्यान अटीतटीचा सामना. अक्रॉस जाऊन ऑन साईडला खेळायचा प्रयत्न चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक पकडला झेल. कुणाल चा हा झेल होता, परंतु दुसऱ्या बाजूला अक्षय निर्मलने नो बॉलचा इशारा केलाय. ओव्हर स्टेप झालाय या बला गोलंदाज मयूर. पहिल्या षटकात कोणत्या प्रकारच्या चुका केल्या नाही, या षटकात पुन्हा एकदा मयूर चूक करतोय आणि त्याचा किती फायदा पॅटर घेणार ते देखील पाहूया. कुणाल 3 धावपळ का दमा 28-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मयूर आपल्या बॉलिंग मारपडतीत सज्ज असेल. एक प्लांट स्लिप, गली पॉइंट, डीपेस्ट कबर, एक लॉन्ग अप, लॉन्ग ऑन, बेड विकेट. खूपच ऑफटमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केलाय मयूरनं आणि जेव्हा टेलिग्राम येतं गोलंदाजाला त्याचा आत्मविश्वास दुणाला होतो. खूपच बघा ऑफटमच्या बाहेरचा चेंडू आणि लेग ब्रेक केलाय सुरेख गोलंदाजी मयूरची या षटकात. पहिल्या षटकाचा खेळ देखील खूप चांगला झालाय आणि दुसऱ्या षटकात देखील तो अत्यंत सुरेख मारा करतोय. सुंदर गोलंदाजी मयूरची या षटकातही. कुणाल 3 वरती, धावपळ का दमा 28. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू आता मात्र थोडासा पॉज घेतलाय, थांबला बॅटर आणि त्यानंतर चेंडू पॉईंटच्या दिशेनं खेळून काढलाय. दोन धावांकरता, दोन धावांनी धावसंख्या पोहोचली 30 वरती. 30 धाबा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मयूरच्या या षटकात आपण बघितलं तर नियंत्रण खूप चांगलं आहे. आउट ऑफ द ऑफ स्टंप गोलंदाजी त्याने केले, लेंथ चांगले ठेवले, खूप चांगले होते. लेग कटर त्या ठिकाणी करत असताना आपण मयूरला पाहिलं. कुणाल 5 चेंडूमध्ये, साहिल 1. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपळकर होते धाबा 30-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विशालगड फायटर टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या षटकात वाटलं तो सार्थ ठरतोय, परंतु दुसऱ्या षटकानंतर आपण बघितलं तर धावांचा वेग फार कमी झाला. हा सुरेख फटका आहे, सुंदर टायमिंग. डिबेस्टा कबरला क्षेत्ररक्षक आहे. एकच थांबले, एकेरीने धावसंख्या पोचली ती 31 वरती. 31 धावात 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय, सहा षटकांचा सामना. रायगड इलेव्हन शिवनेरी दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती आहे आपण टॉससाठी सज्ज राहा. लिंबाजी आज पाहतोय आपण, एकदम डॅशिंग झालेत. कट करण्याचा प्रयत्न, चांगली लेंथ. टप्पापर्यंत पुन्हा एकदा चेंडू उसळी घेतोय. चार षटकांचा खेळ, धापलका धावा 31-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या चेंडू पहा, टप्पापर्यंत थोडासा लेग ब्रेक होणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅटर बीट झालाय. खूप चांगली गोलंदाजी मयूरची. 2 षटक 10 धावा त्याला बळी मिळालाय, परंतु या षटकात अप्रतिम सुंदर या बला खेळ. 4 षटकाचा खेळ, 31 धाबा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षयचा शेवटचा विकेट आपण पाहिला होता, त्यानं धाबा केल्या 7 आणि आता या मॅचमध्ये पुरंदर संघानं कमबॅक केले. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानची एक अतिशय वेगळी हटके अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि खूप चांगलं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आपण घरबसल्या देखील ही स्पर्धा पाहू शकता. अकोटपदा चेंडूवरती केलं आक्रमण, चेंडू त्यांनी सीमेवर शपार. 4 धाबार करता खणखणी चौकार, प्रेशर रिलीज करणारा चौकार. थँक्यू.
संदेशचं हे पहिलं षटक आहे. पहिल्या षटकावरती चार धबा कुणाल वसूल करतोय. व्यक्तिगत 10 धावसंख्येवरती घेत असताना कुणाल धावपलका धबा 35-3 गडाच्या मोबदल्यामध्ये. चांगला चेंडू आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता मिडल आणि लेग स्टंपला. दुसऱ्या चेंडूवरती आपण बघितलं तर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच खेळाडूंसाठी किट वाटप पुढे शहरातील एकमेव क्रिकेट स्पर्धा जिथे खेळाडूंना संपूर्ण किट दिलं जातं आणि ही वेगळी स्पर्धा आहे. म्हणजे तिथे ट्रॉफी आहे, कॅश प्राईज नाही आहे, तरीसुद्धा प्रतिष्ठा पडायला लागते आणि प्रत्येकाला उत्सुकता आहे. अशी एक पुण्यनगरीतील मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतात. हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 संपूर्ण किट दिलं जातं या संपूर्ण स्पर्धेकरता या ठिकाणी सहभागी झालेल्या खेळाडूंसाठी. आता मात्र चांगला चेंडू आहे, बॅट्समन आउट. संध्याचं यश मिळतंय. धावपलकावरती 35 धावा आहेत. चौथा धक्का बसतो विशालगड फायटर संघाला. थँक्यू. पहिल्या चेंडूवर संदेश शर्मा चौकाराला, त्यानंतर मात्र चार चेंडूवरती निरुत्तर केले बॅटरला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय आकाश काकडे. रायगड इलेव्हन आणि शिवनेरी दोन्ही संघाच्या कॅप्टन विनंती, आपण पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचंय. रायगड इलेव्हन आणि शिवनेरी चार चेंडूमध्ये फक्त चार धाबा आले आहेत. पहिल्या षटकात 13 धाबा आले होते. 3 खणखणी चौकार अखेरच्या बॅटमधनं आणि तिथे म्हटलं होतं की धावसंख्या 6 षटकात कमीत कमी 70 पलीकडे जाईल, पण तसं काही घडलं नाही आहे. या मॅचमध्ये खूप चांगला कमबॅक पुरंदर इलेव्हन संघाने केलं आहे आणि पुरंदरला पहिल्या मॅचपासून संघर्ष आपण पाहिला आहे. यावेळेला आकाश साहिलची जोडी मैदानावरती. बॅकपुढे जाऊन पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आकाशचा पकडला झेल, त्याचा संपला खेळ आणि 35 या धावसंख्येवरती बसते 5वा धक्का. न्यू बॅटर नागेश संदेशचं हे षटक अत्यंत महत्त्वाचं, खूप चांगली गोलंदाजी त्याने केली. फ्रंट फुटवर त्याच्या डो ड्राईव्ह केला आहे. डीप स्ट्राइकवरमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि मला वाटतं 2-3 षटकामध्ये अशा प्रकारची बॅटिंग झालेली आहे. हलकंसं अपील केलं आहे संदेशनं, परंतु अक्षय निर्मलने नकार दिला आहे. कुठल्या प्रकारचं नुकसान नाही आहे. या षटकात आपण पाहू शकता 19 चेंडूचा जो खेळ अत्यंत सुरेख अप्रतिम गोलंदाजी संदेशने केले. अजून एक चेंडू शिल्लक आहे का? एक चेंडू अत्यंत महत्त्वाचा. 19 चेंडूचा खेळ झाला आहे. 6 चेंडूमध्ये धावपलकावरती आपण बघितलं तर धाबा जास्त आले नाही आहेत. 5 धाबा दिला, 2 गडी बाद केले संदेशनं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलका धाबा 36-5 गडांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू. बट डीजे मास्टर आमच्या बरोबर आहेत मिस्टर निलेश नागेश. 1 साहिल 1. ऑफ्टच्या खूपच बाहेर चेंडू आहे. पंच दोन्ही हात करतायत. समांतर धाबा येत आहेत. अभांतर सिंहगडच्या मैदानावरती हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीगचा महासंग्राम. काल क्वालिटी क्रिकेट, तंत्रशुद्ध बॅटिंग आपण पाहिली. आज देखील सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये दोन्ही बाजूनं अप्रतिम बॅटिंग. अभित चोंड्या मिस्टर स्ट्रोक स्ट्रॅकवरचा क्षेत्ररक्षक धावतोय. ओ हो हो, संदेश आहेत का तिथे? वेग प्रचंड होता. यावेळेला झेल घेण्याकरता निश्चितच प्रयत्न चांगला होता, पण प्रचंड वेगानं जज करता आले चेंडू, त्यामुळे चेंडू त्यांच्या डोक्यावरून मागे गेला. साहिल 1 नागेश 4 धावपलका धाबा 40-5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकाचा खेळ अजूनही आपण बघितलं तर
पार्थचं हे षटक आहे, पाच चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती कुट्टप्पाचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तर चार धबा, तीन धबा पळून काढण्यात एक वाईट बॉल. सौरभ खूप चांगली माहिती देत असताना, परंतु धावा पाहिजेत कारण शेवटचं षटक आहे, इथे धावांची डिमांड प्रचंड आहे. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान आयोजकांच्या भूमिकेमध्ये असलेले सर्व आयोजक कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. ऑफटॉपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बीट झालाय बॅटर आणि यष्टी रक्षक पाठलाग केलं, तर ते चेंडू थांबणार की नाही पाहूया. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जायचं सीमार शपार, बाईच्या रूपानं चौकार. पार्थ आपल्या बॉलिंग मारपरती पुन्हा एकदा सज्ज असेल. तीन चेंडूंत खेळ शिल्लक आहे या इनिंगमध्ये. कुटपदा चेंडू फायलिंगच्या दिशेने खेळला, इथे क्षेत्ररक्षक आहे, एक थांबेल. यानंतर होणार सामना रायगड इलेवन शिवनेरी. किमान पाच वेळा तुमची अनाउन्समेंट झालेली आहे. आपल्याला टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. आपले लिस्ट अपडेट करून शिर्के यांच्याकडे लिस्ट आपण लगेच द्यायची आहे. जो संघ लिस्ट देणार नाही त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. रायगड इलेवन शिवनेरी बॅक पुढे जाऊन चेंडू पंच केलाय डीपमध्ये कबर वरती. आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु थ्रो चांगला नाही आहे. रायगड इलेवन आणि शिवनेरी आपल्या लिस्टचं आपण सजरा. रायगड आणि शिवनेरी सहावं षटक आणि सहाव्या षटकाचा शेवटचा चेंडू. पार्थ आतापर्यंत फक्त सात धावा दिल्यात, अत्यंत उत्तम प्रकारची गोलंदाजी केली. अभेद खेळला चेंडू, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती अप्रतिम झेल. नागेचा संपलाय खेळ. पार्थ आणि क्षेत्ररक्षक यामध्ये असलेला अत्यंत सुंदर असता ताळमेळ. सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धावा 47, सहा गाण्याच्या मोबदल्यामध्ये 48 धावांचं आव्हान. थँक्यू 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 डी साहेब. विशालगड आपण क्षेत्ररक्षक लगेचच बा. पुरंदर आपले बॅटर मैदानावरती पाठवायचे. विशालगड चला, जास्त वेळ घेऊ नका. विशालगड 48 धावांचं आव्हान आहे. रायगड आणि शिवनेरी टॉससाठी यायचे. विशालगड चला लाईनमध्ये या, मैदानावरती या. लाईनमध्ये 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 यायचं आहे. लाईनमध्ये यायचं आहे विशालगड. विशालगड पुरंदरचे बॅटर मैदानावरती पाठवा. रायगड इलेवन, रायगड इलेवन संघाचा कॅप्टन, शिवनेरी संघाचा कॅप्टन. टॉस बॉक्समध्ये यायचे. पुरंदर संघाने आपले बॅटर मैदानावरती पाठवा. रायगड इलेवन शिवनेरी दोन्ही संघाचे कॅप्टन. दोन्ही संघाने लिस्ट अपडेट करायची आहे. रायगड संघाचे कॅप्टन लगेच आले, त्याचं कारण आहे मागचा सामना अत्यंत प्रतिष्ठेचा होता. शानदार पद्धतीने खेळ. शिवनेरी शिवनेरी संघाचा कॅप्टन आदरणीय अजयभाऊ कदम यांच्या शुभस्ते टॉस केला जाईल. चला बॅटर, चला मैदानावरती. बॅटर मैदानावरती चला. क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचे. बॉल मैदानावरती पाठवा, बॉल मैदानावरती पाठवा. बॉलची आवश्यकता मैदानावरती. रायगड इलेवन आणि शिवनेरी या दोन संघादरम्यान पद्धतीची लढत आहे. वेळ झालेली आहे टॉस कप. छापाचा आवाज. रायगड संघाला जिंकला टॉस. सामना यापूर्वी जिंकला त्यामुळे अगदी स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतं. काय निर्णय घेणार बॉल फर्स्ट? यापूर्वी सामने जिंकलेले आहेत परंतु काही सुधारणा जर करायची असेल टीममध्ये तर कोणत्या भागामध्ये, फिल्डिंग बॅटिंग बॉलिंग मध्ये काही सुधारणा अपेक्षित आहे की जे चाललंय ते तुमच्या प्लॅन प्रमाणे चाललंय? जे आहे तेच.
टीम मध्ये एखादा बदल? हो, थोडा प्लेयर चेंजेस केलेले आहेत, दोन तीन, बाकी बदल नाही. तुमच्या बाजूला आपण शिवनेरीचा संघ नाके पाहतोय. बॅटिंग करायची तुम्हाला या मॅच मध्ये, सामना अत्यंत महत्वाचा आहे. हो, खूप महत्वाचं आहे. जर आम्ही ही जिंकली तर आम्ही पुढे क्वालिफाय होऊ. तर डू ऑर डाय सिच्युएशन असेल या वेळेला निश्चितच शिवनेरी संघासाठी. रायगड संघानं त्यांचे मावळे खूप चांगले लढत आहेत आणि एक महत्वाचा सामना. दोन्ही संघाचे खेळाभेट घेत आहेत, परंतु हे टॉसबॉक्समध्ये असेल. मैदानावरती एक मोठं युद्ध आपल्याला बघायचंय. शिक्काउजला रायगड के पक्ष बगेरा इन्होंने कहा कि भाई हम बॉलिंग करेंगे और शिवनेरी को मौका दिया है बल्लेबाजी करने के लिए. तो एक बार फिर कॉम्बो की तरफ बढ़ते हैं, हमारे साथ जुड़ रहे टेनिस क्रिकेट डॉट इन द्वारा. हवा में उछाला अच्छा स्ट्रोक है, बेहतरीन स्ट्रोक. गेंद बाउंड्री देख, अच्छा रन. क्या आगाज किया है इस ओवर का आगाज, बिल्कुल दमदार. गेंद बाउंड्री के बाद अच्छे रन. इस बार भी गेंद पॉइंट क्षेत्र में चलेगी, लेकिन खिलाड़ी मौजूद. और नागेश की अच्छी बल्लेबाजी, 48 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. रोहन नागेश प्रारंभिक बल्लेबाज, प्रतिमेश प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. चौथी गेंद और 41 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. प्रतिमेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है. राइट अब ओवर द विकेट, टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल था कला के साथ, इस गेंद को मोड़ दिया था स्क्वायरली की तरफ. खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इतनी रन के साथ एक रन मुकम्मल किया. आज हमारे साथ ऑफिशियल के तौर पर सचिन जी जुड़े हुए. सचिन जी आपका भी स्वागत है. संजय भालेराव और सचिन बिंगारे मैदान के अंदर, अक्षय निर्मल और शुभम. स्कोर 8 बगैर किसी नुकसान के. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, गति का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया पॉइंट क्षेत्र में. तारीख के अंदर खिलाड़ी तैनात थे पॉइंट पर, एक रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के. पुरंदर पैंथर्स ने इस मुकाबले में अच्छा प्रदर्शन किया है. और कौन कहता है कि बादाम खाने से अकल आती है? बादाम खाने से अकल नहीं आती, ठोकर लगने से अकल आती है. कल का दिन संघर्षपूर्ण रहा पुरंदर पैंथर्स के लिए, लेकिन आज एक बार फिर बढ़ गया प्रदर्शन. अपोनेंट टीम को ज्यादा रन बनाने का मौका नहीं दिया. शॉर्ट पिच गेंद, बैकफुट पर जाके गेंद को पुल किया है. चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और यह लगा शानदार चौका. स्कोर 13 रन बगैर किसी नुकसान के. रोहन पाथ पर बल्लेबाजी कर रहे हैं, मिडल डायरेक्शन पर गेंद थी और बॉडी को रोल किया, सुंदर स्ट्रोक ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. यह ब्लाइंड स्ट्रोक था, बिल्कुल ब्लाइंड स्ट्रोक था, टिप ऑफ टम के बाहर. हड़बड़ के साथ खेलने की कोशिश. 5 गेंदों में 13 रनों की सरदारी, पहले विकेट के लिए 48 रनों का लक्ष्य. देखिए एक बार आगे तो आए थे, लेकिन बल्ला का डी स्क्वायर की तरफ चला गया. गेंद बिल्कुल 6वें स्टंप की तरफ या 7वें स्टंप की तरफ थी, काफ़ी दूर थी आंखों से. ये शॉट अच्छा नहीं था बल्लेबाज नागेश का. स्प्रिंग और 8 स्कोर 13 पर नन, चेसिंग ए टारगेट ऑफ 48 रन. नाउ रिमेनिंग 30 डिलीवरीज एंड नीड 35 रन टू विन दिस मैच. जावेद दस्तगीर शेख मैत्री प्रतिष्ठान के अध्यक्ष उपाध्यक्ष लिंबाजी तानाजी देखे. रोहन प्लेइंग ऑन 5, नागेश प्लेइंग ऑन 8. प्रथमेश का ये ओवर अनंता जिन्होंने प्रभावित किया, बढ़िया गेंदबाजी की है. इस बार लेग स्टंप के ऊपर गेंद थी, आउटसाइड पर खेलना चाहते थे, क्रॉस करने की कोशिश, हल्का सा अपील विकेट कीपर बॉलर की तरफ से, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं, लेग बैक का इशारा अंपायर ने किया. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 14 रन बगैर किसी नुकसान के. ऊपर दूसरा प्रगति पर 48 रनों का लक्ष्य.
HPL सीजन 8। सीधे बल्ले से अच्छा स्टॉपर के सर के ऊपर से खेलते हैं, लॉन्ग ऑन पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है और बढ़िया फील्डिंग। देखिए रन आपको बचाने पड़ेंगे तभी जाकर गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ेगा। अनंता ने अच्छी गेंदबाजी की है कल, आज इनके पास ज़्यादा बैंक बैलेंस नहीं है और अच्छी गेंदबाजी करें। नाइन रन के ऊपर निर्भर है कि आपको अच्छी गेंदबाजी करने की जरूरत है। स्कोर 16 पर रन। जोरदार अपील लेकिन अंपायर के ऊपर यहां भी कोई प्रभाव नहीं है। फाइन लेग पर गेंद चली गई थी, बल्ला लगा था उसके बाद में गेंद फाइन लेग पर चली गई। रिक्वायर्ड रेट 6.86 का है, 9 गेंदों में 17 रन की साझेदारी। थोड़ा सा समय ले रहे बल्लेबाज क्योंकि पहले ओवर में रन आए हैं और दूसरे ओवर में अनंत के खिलाफ जो कि बड़े स्ट्रोक नहीं खेल रहे, 3 गेंदों में 3 रन। स्ट्राइक रोटेट करते हुए दोनों बैटर। अब आगे उड़ाया लॉन्ग ऑन पर बॉडी पर गेंद के नीचे सोनिया लिया कैच, बल्लेबाज नागेश बैक टू द पवेलियन। पुरंदर पैंथर्स के उम्मीदों को लगता हुआ पहला झटका। न्यू बैटर संदेश 17 पर पहला झटका, अनंता को विकेट मिला है जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की है इस प्रतियोगिता में। 8 वर्ष एक रूपतेची खेळाडू प्रस्थानाची विश्वासाची पंच निर्णयाची फलंदाजांची गोलंदाजांची मैत्री परमाची क्रीडा विश्वाची निर्णायकतेची आणि कोथरूडकरांची पर्व 8। अत्यंत सुरेख सुंदर असा खेळ, दर्जेदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं, अनंताची चांगली गोलंदाजी। नवीन बॅटर मैदानावरती संदेश, सुरक्षित पद्धतीने चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय आणि ही खासियत आहे पसंतीची, तंत्र खूप चांगलं, तंत्र सुद्धा बॅटिंग ते करू शकतात आणि आता कुठल्या प्रकारची काही करण्याची आवश्यकता नाही आहे कारण 36 चेंडूमध्ये 48 धावांचा पाठलाग करायचा आहे। नागेशनं केला धावा 8, 5 चेंडूला तो सामोरं गेला, रोहननं खेळतोय 8 वरती तोही 5 चेंडूला सामोरं गेलाय आणि अनंतचं हे षटक अत्यंत सुरेख आहे, सुंदर कामगिरी त्यानं केले। 5 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात आणि 1 मोरा टिपला आहे। सरळ बॅटने खेळला चांगला फटका, परंतु बघूया काय घडतंय। इनफील्ड वरून खेळलेला अत्यंत दर्जेदार फटका, आपला फटका, 440 झटका आणि रोहनच्या बॅटमधनं या बला दर्जेदार दमदार चौकार। ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, थोडा पुढे टाकला चेंडू ओव्हर पिच होता आणि त्यावरती सुंदर पद्धतीनं फ्रंटपुटवरती खेळलेला एक दर्जेदार फटका, छान प्रगत पद्धतीनं हा चेंडू बटवला होता। ऍक्शन रिप्ले पहा, योगेश थँक्यू व्हेरी मच, टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून शेवटचा चेंडू तुम्हाला दाखवला जातोय। अगदी पुढे टाकला चेंडू होता, लवकर या ठिकाणी ओळखला, खूप चांगल्यामध्ये रीड केल्यानंतर मिडऑफच्या डोकरनं हा चेंडू खेळून काढला होता। एक दर्जेदार तंत्रशुद्ध फटका रोहनच्या बॅटमधला चौकार, रोहन खेळतोय 12 वरती, धाबल करतोय 22 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये। 48 धाबांचा पाठलाग करत असताना पुरंदर पॅन्थर्स पॉईंट कबर इष्ट कबर, एक लॉग ऑफ लॉग ऑन बॅडमिंटन स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे। मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानचं एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या निमित्तानं। ऑफटमच्या खूपच बाहेर चेंडू आहे, पंच आमच्या बाजूला वळतायत आणि दोन बॉल इशारा करतील। विकेटच्या बाहेर चेंडू पडलाय त्यामुळे अक्षय निर्मलने तसा इशारा केलाय, खूपच बाहेर बघा, खूप चांगलं अंपायरिंग मैदानावरती। संजय भालेराव त्यानंतर सचिन अक्षय निर्मल या बोला पॉइंट चडोकर खेळला अत्यंत सुरेख फटका, पुन्हा एकदा संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत या बोला बॅटर संदेश तुटून पडतायत। आपल्या खात्यातला पहिला चौकार, दर्जेदार दमदार बॅटिंग, शानदार बॅटिंग। तोडक्यात सांगायचं झालं तर वाट बघितली आणि वाट लावली आणि इतकी क्षमता निश्चितच या मला फलंदाज संदेशांच्याकडे अनुभव पण आहे आणि आपला अनुभव पडायला लाभत आहे या ठिकाणी। इतकी जबरदस्त बॅटिंग कालही त्याने केले आणि आज देखील सुरुवात अप्रतिम आहे। धापलकर धाबा 27, ऑफटमच्या थोडासा बाहेर असलेला चेंडू
कवर छत्तीसने कवर ड्राइव्ह करायचं होतं. चेडू नीटचा बॅटवरती येत नाही, बॅटच्या आत्ती कड घेतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग छत्तीसने केला, एकच धावेल, एक रन. धावसंख्या पोचली ती 28 वरती. अजूनही 20 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. रोहन घेतोय 12 बर, संदेश 6. आणि पहिल्या षटकात छान बॅटिंग झाली, दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर एक धावांचा वेग देखील खूप चांगला. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा ऑन द टोच खेळला चांगला फटका, शानदार बॅटिंग दोन्ही बॅटर करून ऑन द टोच पॉईंटच्या दिशेने फटका खेळला होता. टप्पापर्यंत उसळी करणारा चेंडू. आणि मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान 40+ सेवक कर्णधार संदेश उत्तेकर या वेळेला आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. 6 वरती बॅटिंग करत असताना लिजंड खेळाडू आहेत. हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग परवा 8. बॅकपुढे जाऊन पुन्हा एकदा तंत्र शुद्ध पद्धतीने चेंडू कट केला. स्क्वेअर कटचे फटके आहेत त्यांच्याकडे. अप्पर कट करू शकतात, स्क्वेअर ड्राईव्ह करू शकतात, कवर ड्राईव्ह खेळू शकतात, चेंडूला लाफ ठेवू शकतात, पूल करू शकतात, वेगळ्या प्रकारचे फटके त्यांच्या बात्यामध्ये. संदेश उतेकर प्लाइंग 7 स्कोर 30+1 विकेट. 48 रन अपेक्षा कर रहे हैं. रोहन प्लाइंग 13. प्रथमेश अपनी बॉलिंग मार पर तैयार. राइट अप ओवर द विकेट. इस बार थोड़ा रुक कर खेले, अच्छी गेंद थी, गति परिवर्तन किया गया था. और टिप पकाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, थोड़ा रुक कर आई है. 8 गेंदों में 13 रन की साझेदारी. और बल्लेबाज ज़्यादा पीछे चले गए थे रूम बनाकर खेलने के लिए और काफ़ी ऑफ टर्म के बाहर गए, इसलिए अच्छा टाइमिंग नहीं हुआ. अपने पालोत्र में प्रतिपक्ष ने गेंद को रोका, रन बनाने का कोई अवसर नहीं है. और बैकफुट पर चले गए. इस बार कमर पर खिलाड़ी तैनात है, लेकिन बहुत डीप है, मतलब पावर प्ले का जो सर्कल होता है सर्कल के ऊपर है, लेकिन इस वक्त बहुत दूर है, तो आसानी से 1 रन पूरा करने का मौका. स्कोर 31, जीतने के लिए 48 रन का लक्ष्य. 9 गेंदों में 14 रन की साझेदारी. रोहन और संदेश दोनों बल्लेबाजों के बीच. आखिरी विकेट नागेश 8 रन बनाए, 5 गेंदों का सामना किया. प्रथमेश के इस ओवर की कहानी देखे तो बिल्कुल पहले ओवर में इनके खिलाफ रन आए थे, महंगे साबित हो रहे हैं. 18 गेंदें 17 रनों की ज़रूरत है. दोनों बैटर ने सूझबूझ के साथ बल्लेबाजी किया. हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 8वां संस्करण आज ग्रैंड फिनाले होगा. थर्डमैन पॉइंट क्या बा स्ट्रक ओवर पर खिलाड़ी और एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ क्षेत्र में मौजूद. हवा में उछाला लॉन्ग ऑन पर गेंद के नीचे खिलाड़ी और अच्छा कैच अक्की का. रोहन बैक टू द पवेलियन. पुरंदर के उम्मीदों का लगता बाद दूसरा झटका. बिग विकेट. सत्रह आकाश में मुझे काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन संकट के बादल बिल्कुल बीच मैदान पर मंडराते हुए. और अनंता ने हमेशा अच्छी गेंदबाजी की है, काबिलियत वाले खिलाड़ी. रायगढ़ आणि शिवनेरी यानंतर आपण सज्ज राहायचे पुढच्या सामन्याकरता. अत्यंत महत्त्वाचा सामना रायगड संघाने जिंकला. टॉस प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला आहे निर्णय. त्यानंतर प्रतापगड आणि तोरणा या दोन संघादरम्यान अटीतटीचा सामना असेल. आणि शिवनेरी संघाच्या कॅप्टनने सांगितलं की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे, आमच्यासाठी करू या मरुबाला मॅच असेल. अनंता आपल्या बॉलिंग पॉवरवरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू लॉगच्या दिशेने ड्राईव्ह करायचा होता. चेंडू आले अक्कीच्या दिशेने लॉगॉनमध्ये खराब क्षेत्ररक्षण. फंबल आला द बॅट्समॅन टू कम बॅक फॉर सेकंड अँड नाव स्कोर मूव्ह ऑन द 33 2 विकेट सिंगल टार्गेट ऑफ 48 रन. निलेश प्लाइंगल 2 बस, संतोष प्लाइंगल 7. अनंत के इस ओवर की बात करें तो बढ़िया ओवर अभी तक साबित हो रहा है. और सुंदर बहुत अच्छी गेंदबाजी अनंत द्वारा, विकेट टेक करके गेंदबाजी बताते हुए और बल्लेबाज बैक टू द पवेलियन जा रहे हैं. निलेश ऑन साइड पर खेलना चाहते थे, ज्यादा समय नहीं मिला बैकलेग का इस्तेमाल करने के लिए. स्क्वायर लेग पर अच्छा कैच और 30 विकेट का पतन. 33/3. चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 18 मध्ये 17 17 मध्ये 17 आणि त्यानंतर आता 15 मध्ये 15. 15 चेंडू 15 धावांची आवश्यकता. मयूर लोखंडे टीमचा कर्णधार मैदानावरती. अनंत अत्यंत महत्त्वाचा षटक आहे,
खूप चांगली गोलंदाजी केली, 9 चेंडूमध्ये 10 धावा 3 गडी बाद केलेत. त्याचा स्पेल जर बघितला तर तिकट राहिला आहे, त्याचा स्पेल घातक राहिला आहे. विकेट टेकर गोलंदाज अनंता ऑनसाईडला एक सुर एक फटका मयूरच्या बॅटमध्ये मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. जोपर्यंत चेंडू पकडेल थ्रो करेल तोपर्यंत आरामात एक धाव पूर्ण केले, एकेरीने धावसंख्या पोहोचली ती 34 वरती. 34 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 चेंडू 14 धावांचं समीकरण आहे. एक एक चेंडू अत्यंत महत्त्वाचा असेल. तट बॅट पॉईंट कबर इष्ट कबर एक लॉन्ग ऑफ. या बेला ऑन साईडला आडव्या बॅटने खेळला आखीचा हा दुसरा झेल होऊ शकला असता. तुम्ही झेल सोडलाय की सामना संदेशला जीवनदान खराब क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती त्याचा फायदा बॅटरला निश्चित मिळणार. अनंतनं आत्तापर्यंत 3 गडी बाद केलेत, अप्रतिम मारा केलाय, भन्नाट गोलंदाजी केले, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ देखील तितकीच महत्वाची. या बेला ती साथ मिळाली नाहीये. मयूर एक प्रति बॅटिंग करत असताना बॅकवर्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चिकट लागले. फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव तर निश्चित मिळेल. एकेरीनं धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली ती या बेला 36 वरती. 36 for 3 चार षटकांचा खेळ या बेला आपल्याला पाहायला मिळतोय. अनंताचा खूप चांगली गोलंदाजी आणि आता 2 षटकं 13 धावा आणि 3 मोहरे टिपलेत अनंतानं, अप्रतिम गोलंदाजी केले. उर्वरित 12 चेंडूमध्ये जिंकण्याकरता किती धावांची आवश्यकता आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. tennisk.in माध्यमातनं 36 धावा दाखल करती, 48 धावांचा पाठलाग 12-12. त्याला जास्त वेळ घेऊ नका. 12 चेंडू 12 धावांचं समीकरण आहे. अत्यंत सोरेक असा सामना, चौकार षटकारांची तुफान, आतषबाजी अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगत्या शब्दात समालोचन, दर्जेदार नियोजन, दर्जेदार आयोजन, दिमागदार आयोजन. हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 अद्भुत विहंगम सोहळा पाहूया, याची देही याची डोळा. 12 चेंडू 12 आणि आता हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल अक्षय. मयूर 2 वरती घेतोय संघाचा संघ नाही का पुरंदर पॅंथर संघ आपल्या विजयाच्या शोधात. अक्षय सज्ज असेल, हे षटक महत्त्वाचं आहे. समर्जन कक्षाकडे गोलंदाजी करेल. थर्ड बॅटमध्ये षटकचे पॉईंट इष्ट कबर आणि त्यानंतर लॉन्ग ऑफ. पहिला चेंडू कोरबट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, खराब यष्टी रक्षण झाले आणि त्याचा फायदा पुरंदर संघाला मिळतोय. सध्या स्ट्राईक संदेश उत्तेकर मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान 40+ सिंबल संघ नाईक मैदानावरती. 22 इशारा अक्षय निर्मल्य केला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता पुरंदर पॅंथर संघाचे संघ नायक मयूर लोखंडी नॉस्टेकर यांना. जुनुनर सुकून केबीचे बिलकुल बॅटल. यानंतर पुढचा सामना रायगड 11 आणि शिवनेरी. पुढच्या सामन्यासाठी लगेच आपण सज्ज राहायचं आहे. या क्रिकेटच्या पटलावरती हस्तांदोलन देखील तितकंच महत्त्वाचं आणि ते देखील आपल्याला करायचं आहे. रिक्वायरमेंट रेट 6 आहे. 11 चेंडू 11 खूप चांगला चेंडू टप्पापर्यंत आतमध्ये येतोय. मरगटाचा सुंदर बंपर, कलात्मक क्रिकेट खेळत असताना संदेश उतेकर 9 वरती बॅटिंग करतायत. धापलकर धाबा 38 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी आहे. 9 चेंडू 9 धाबाचं समीकरण आहे. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानचं शानदार आयोजन. सिंहगडच्या अत्यंत सुंदर मैदानावरती 10 चेंडू 10 धाबांची आवश्यकता. अक्षयचं हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. सामना कोणत्या बाजूला झुकू शकतो हे सांगणारे षटक आहे. परंतु आत्तापर्यंत अप्रतिम मारा केल्या, तिचून गोलंदाजी केले, कोणत्या प्रकारची मुभा संधी बॅटरला दिली नाही आहे मोठे फटके खेळण्याकरता. मयूर ऑन स्ट्राईक, चेंडू स्टंपवरून गेला की लेग स्टंपच्या बाहेर पाहूया. पंचाचा काही इशारा आपल्याला, पंचाचा काही इशारा नाही, याचा अर्थ डॉट चेंडू आहे. पुन्हा एकदा आकडे बदलत आहेत, खेळाचा रंग बदलतो आहे. सामना या ठिकाणी रोमर्शक होतोय. 38 धावा धापलकावरती 10 धावांची आवश्यकता. तुमच्याकडे चेंडू शिल्लक येत नाही. 9 चेंडू 10 धावांचं समीकरण आहे आणि प्रत्येक चेंडू अत्यंत महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. पुरंदर पॅंथर्स आणि विशालगड फायटर लढावं लागेल, फाईट करावी लागेल. फक्त फाईट नाही तर टाईट लाईनने गोलंदाजी मैदानावरती. अक्षय या बेला करतोय निर्णायक षटकामध्ये. त्याला माहिती आहे इथे धावा वाचवल्या तर आणखीन एक षटक टाकण्याची संधी मिळेल आणि गोलंदाज फलंदाजावरती दबाव बनवतात. अप्रतिम मारा अक्षयचा. 38 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये जिंकण्याकरता 48 धावांचं आव्हान. संदेश घेतोय 9 वरती. मयूर 2 आता तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 8 10 धावांची आवश्यकता. सामना रंगला आहे. उत्कंठ शिगेला पोचते. हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024
24 हे 8 पर्व चावीचे आम्हाला समर्जन कक्षाच्या अगदी समोरून जात असताना अध्यक्ष आहेत. अकोटामध्ये चेंडू आहे, फुल या बेला फुल केलंय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक टिपलाय झेल आणि मयूरचा संपलाय खेळ. सामन्याचं चित्र बदलतंय. अक्षाची अफलातून गोलंदाजी. 7-10 तुम्ही सामना पाहत राहा, पाहत राहा. 38-4 थँक्यू डीजे. एक तेरी एक बेरी क्रिकेटच्या या खेळाची दत्ता राजणारी सामना जिंकण्यासाठी निश्चितच झाले मैदानावरती तयारी. परंतु पाहूया या अत्यंत उत्कंठावर्धक रोमर्षक सामन्यामध्ये कोण पडणार कोणावर भारी. 38-4 कोण करणार पलटवार. शाहरुख संदेश सुंदर गोलंदाजी. अक्षयकंड अप्रतिम मारा केलाय, दबावाला झुगारून चांगली कामगिरी केली. अखेर एक झेल सोडला होता त्यामुळे त्याच्या जागी सोन्या आलाय. पुन्हा एकदा नवीन बॅटर शाहरुख. 38-4 सुरे गोलंदाजी. टप्प्यापर्यंत आतमध्ये आला चेंडू. वेगवान मारा, वेगावरती सॉर. आणि या मॅचमध्ये अक्षयने केला पलटवार. लेग बायचा इशारा पंचांचा. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 6-39 धाबा धापलकावरती. 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. रिव्ह्यू या ठिकाणी गोलंदाजाने घेतलाय का? येस, रिव्ह्यू घेतलेला आहे, चॅलेंज केलंय आणि त्यामुळे थोडासा खेळ थांबेल. डिसिजन पेंडिंग. टी बी अंपायर संजय भालेराव आपल्याला या ठिकाणी बिझी होत असताना पाहू शकता, त्यामुळे आकडे देखील बदलतील. पाहूया काय घडलंय, काय बिघडलंय मैदानावरती. रिव्ह्यू घेतला गेलाय. सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती चला, डिसिजन येणार आहे. नॉट आउट. 6-9 आता 6 उलट केलं तर काय होईल? 9-9 उलट केलं तर काय होईल? 6. एकतर आकडाला इथे आता 6-9 आणि हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 मी गुणगान किती गाऊ. 6 अत्यंत महत्त्वाचा सामना तुम्ही पाहत राहा, पाहत राहा. अद्भुत असा खेळ मैदानावरती आहे. रंगतदार रोमर्षक सामना. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी. 6-9 रिक्वायरमेंट 9 समोर बॅटर आपण पाहू शकता शाहरुख. गोलंदाजी मार्गप्रती गोलंदाज सज्ज आहे आकाश. पुढचा चेंडू गॅपमध्ये खेळलाय. कबर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. एक धाव पूर्ण केले. संदेशला कोणती घाई नाही आहे. संदेश व्यक्तिगत 9 धावसंख्येवरती खेळत आहेत. शाहरुख अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, त्यांनी आपलं खातं खोललंय. आता समीकरण तुमच्या समोर. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 5-5 जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट आणि काय वरून मी हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2024-7-8 या बेला अप्रतिम दर्जेदार नियोजन आणि उत्कंठावर्धक सामना. हृदयाचे ठोके वाढलेत. ओहो, हा खराब चेंडू ऑफटमच्या बाहेर. अक्षय निर्मल हात करतात समांतर धावा येतात अबांतर. पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदलते. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 5-5 जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. योग्य वेळ दिला हात आणि योग्य वेळ दिलेली 7. कोण कोणावर करणार मा? आता खोटा पद्धत चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू धर सीमार शपार दर्जेदार शानदार चौकार. थँक्यू डीजे. 45 धाबा धावपलकावरती 4 गडी बाद झालेत. संदेशची अफलातून बॅटिंग. संदेश उतेकर मैत्री प्रतिष्ठानचे जो पोटीचा संघ आहे, 40+ त्या संघाचे संघनायक. सेन्सिबल बॅटिंग करत असताना आई फुलटा चेंडू फायलेच्या दिशेनं. टायमिंग तितकंसं चांगलं नाही परंतु चेंडू यू टर्न घेत सीमारच्या दिशेनं चाललाय. कमीत कमी 2 धावा तर मिळतील. 48 धाबांचं आव्हान. 3 धाबा या ठिकाणी पूर्ण होतील का? 3 धाबा पूर्ण होत आहेत. जिंकण्याकरता
6-9 धावांचं आव्हान असताना संदेशनं अप्रतिम कामगिरी केली. 48 धावा पूर्ण केल्यात पुरंदर पॅंथर संघानं आणि विजयाचा आस्वाद चाकत असताना हस्तांदोलन करायचंय. पुरंदरला विनंती आहे चला मैदानावरती. तर यापुढचा सामना असेल अत्यंत महत्त्वाचा रायगड शिवंदरी. चला लवकर दोघं रायगड आपण मैदानात चला आणि या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू आहे संदेश उत्तेकर, मॅन ऑफ द मॅच. संदेश सर, सर्व टीमला घेऊन पहिल्यांदा तुम्हाला मैदानात या ठिकाणी यायचं आहे आणि त्यानंतर सरळ प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. हस्तांतर करा प्लीज. रायगड रायगड चला रायगड रायगड चला मैदानावरती. दुसऱ्या बाजूने 3 लाईन असणं गरजेचं आहे. रायगडचा टीम चला मैदानावर.